राज ठाकरे कल्याणमध्ये सभेला आले, परंतु 4 मिनिटात तिथून निघून गेले. नेमकं असं सभेमध्ये काय घडलं, राज ठाकरे काय म्हणाले, चला आपण पाहूया. भिवंडीमध्ये काही वेळापूर्वीच राज ठाकरे यांनी सभा घेतली आणि त्यानंतर पश्चिम पूर्व येथे त्यांची सभा झाली, परंतु त्या सभेमध्ये फक्त 4 मिनिटं बोलले. पण नेमकं असं काय घडलं की राज ठाकरे 4 मिनिटंच कल्याणच्या सभेमध्ये हजेरी लावली आणि तिथून निघून गेले. चला पाहूया. जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि भातांनो, खरं तर या सगळ्यांना मी सांगितलं होतं मी आपल्या लोकांना भेटायला येईन म्हणून. मी भेटायला यायचं म्हटल्यानंतर आत्ताच इथे पण जाऊन आलो मी डोंबिवली ग्रामीणला. तिथे पण सांगितलं होतं मी भेटायला येईन म्हणून सगळ्यांना, आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना वगैरे. सभाच लावून टाकली. इथे पण कल्याण ग्रामीणला मी सगळ्यांना म्हटलं पदाधिकाऱ्यांना भेटायला येतो, इथे पण सभाच लावून टाकली. थोडा भ्रमनिरास करणार मी तुमचा. भ्रमनिरास एवढ्यासाठी मला जरा थोडी तब्येत जरा थोडी माझी जरा नाजूक आहे. आत्ता मी घरातनं निघाल्यानंतर जरा थोडा इथे पोचल्यावरती जरा थोडंसं मला बरं वाटे ना. हे आपले रोज रोज आपल्या सगळ्या त्या मुलाखती आणि भाषणं सगळीकडे जाऊन जाऊन इतकं ठोकून थोडासा असा काय म्हणू त्याला, ते रेकॉर्ड स्लो होते ना, हळूहळू चालायला तसं थोडंसं माझं झालेलं आहे. जरा थोडंसं समजून घ्यायला अशी मी अपेक्षा करतो. मी काय भाषण देण्यासाठी मी आलो नाही इथे, फक्त केवळ तुमचं दर्शन घेण्यासाठी म्हणून यायचं होतं. त्याने सभा लावून टाकली. सगळीकडची भाषणं तुम्ही बघत असालच, बघताय ना. निवडणुकीची भाषणं इतकी कंटाळवाणी असतात ना, मी तुम्हाला सांगतो. फक्त मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो, काहीतरी नवीन नवीन रोज काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो, सांगण्याचा प्रयत्न करतो. मुलाखतींचं काय ते बघायलाच नको त्यांचं. महाराष्ट्राच्या प्रश्नांवरती त्यांचं लक्षच नसतं मुलाखतकारांचं. शिंदे काय बोलले, हा काय बोलला, त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे, ह्यांच्याबद्दल काय. कोंबडी झुंजवायची फक्त, महाराष्ट्राचे प्रश्न केले तेल लावत. आणि मला असं वाटतं की मी या सगळी जेवढी भाषणं दिली आहेत त्या भाषणांमधनं मी सगळे विषय आतापर्यंत तुमच्यासमोर मी मांडत आलो, मांडलेले आहेत. 23 तारखेला फक्त उल्हासला विजयी करावं, त्या विजयी मिरवणुकीतच येतो मी. मी आलोय फक्त तुम्हाला एवढं सांगायला. मी 20 तारीख विसरू नका, कुठेही गाफील राहू नका. तुमचे जे कोणी नातेवाईक मित्र परिवार जे कोणी लोक असतील या सर्व लोकांना फोन करून सांगा की गेले 5 वर्ष जो महाराष्ट्राचा तमाशा तुम्ही जो बघितलात तो पाहिलात. आणि मला असं वाटतं या सगळ्या लोकांनी करून ठेवलेल्या चिखलातनं आपल्याला महाराष्ट्र बाहेर काढायचं आहे. आणि हा बाहेर काढण्यासाठी म्हणून तुमचे मित्र परिवारातले लोक नातेवाईक जे कोण कुठे जिथे कोणी असतील त्या सर्व लोकांना आपण फक्त सांगा की 20 तारखेला केवळ उल्हासच नव्हे तर सगळ्या माझ्या आपल्या महाराष्ट्रामधले जेवढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जेवढे उमेदवार आहेत या सर्व उमेदवारांना आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटण दाबून सर्वांना प्रचंड 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 मताने विजयी करावं असं एक आव्हान आपल्यासमोर करतो. आपल्याला ही 20 तारीख खूप महत्वाची आहे. कुठेही गाफील राहू नका. काही कुठचे छोटे मोठे काही छोटे मतभेद असतील गाडा, तुमच्यापेक्षा तुमच्या मतभेदांपेक्षा तुमच्या इतर सगळ्या गोष्टींपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि हा महाराष्ट्र आपल्याला चांगला ठीकठाक करायचा आहे. आत्ताच मी त्या आपला जाहीरनामा आता आजच प्रसिद्ध करून आलेलो आहे. मी इथे पाठवतो तुम्हाला तो सगळा व्हॉट्सअप बिट्सअप याच्यावरती तुम्हाला मिळेल, तो वाचून घ्या, लोकांपर्यंत पोहोचवा. आणि 20 तारखेला कुठेही न
गाफील राहता, आपण सर्वजण मतदानाला सर्वांना उतरवाल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो. 23 तारखेनंतर परत आपल्या दर्शनासाठी निश्चित येईन ही आपल्याला नक्की मी हा शब्द देतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.